नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाइन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचे 2 मार्क तर निश्चित फिक्स होतील। तर त्याच्यामुळे तुम्ही हे जे काही सिरीज आहे आपण सध्या भाग 2 बघत आहोत, तर ही जी कंप्लीट जी सिरीज आहे ती तुम्ही बघावी। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, मानवी गलगंड - या याच्याशी संबंधित आहे। त्याचे ऑप्शन्स आहेत, 1 अन्नातील आयोडीनची कमतरता, नंबर 2 आहे आवटोग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, आणि नंबर 3 आहे रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे, आणि नंबर 4चा जो ऑप्शन आहे ते वरील सर्व। तर मित्रांनो, याच्यातील तुम्हाला करेक्ट आन्सर हे सांगायचं आहे। तर मित्रांनो, आता तुमचा अभ्यास हा व्हायला पाहिजे आणि झाला पाहिजे, कारण की एक्झाम ही आता खूप जवळ आलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जे प्रश्नाचे जे उत्तर आहे तुम्हाला ते देण्याचा तो प्रयत्न करायचा आहे। याचा ऑप्शन्स आहे नंबर 4 वरील सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतर आहे स्पायरोगायरा - शेवाळ आहे। तर त्याचे ऑप्शन्स आहेत, 1 नीलहरित, नंबर 2 हरित, नंबर 3 लाल, आणि नंबर 4 रंगहीन। तर याच्यातलं काय तुम्हाला करेक्ट आन्सर हे सांगायचं आहे। याच्यातलं करेक्ट आन्सर हे नंबर 2 हरित हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश वायू 57 सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो, तेव्हा त्याला शुक बर्फ म्हणतात। याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे। तर त्याचे ऑप्शन्स बघूयात, 1 नायट्रोजन, नंबर 2 ॲमोनिया, नंबर 3 हेलियम, नंबर 4 आहे कार्बन डायऑक्साईड। तर याच्यातलं करेक्ट आन्सर हे काय असेल? तर याचं करेक्ट आन्सर हे नंबर 4 कार्बन डायऑक्साईड हे आहे। आरोग्य विभागाची परीक्षा ही जवळ झालेली आहे, तर ती परीक्षा पास करण्यासाठी आजच आरोग्य विभागाचा ऑनलाईन कोर्स तुम्ही जॉईन करा, जेथे तुम्हाला रोज फ्री टेस्ट सिरीज तसेच तुम्ही लेक्चर मिस झाल्यास तेही परत पाहू शकता। त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही WOW Academy ॲप हे डाउनलोड करा व अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा। नंतरचा प्रश्न आहे, उच्च तारणासारखा आजार टाळण्यासाठी क्षाराच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? तर याचं करेक्ट आन्सर हे तुम्हाला सांगायचं आहे। तर याचं करेक्ट आन्सर हे नंबर 3 हे 5 ग्रॅम प्रतिदिन हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस - म्हणतात। तर त्याचे ऑप्शन्स आहेत, 1 केंद्रकीय संमेलन, नंबर 2 आहे केंद्रकीय विघटीकरण, नंबर 3 आहे रासायनिक प्रक्रिया, आणि नंबर 4 आहे संयोग प्रक्रिया। तर याचं करेक्ट आन्सर हे तुम्हाला सांगायचं आहे। तर याचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि हे जे प्रश्न आहे ते अनेक वेळेस परीक्षेत विचारलेले आहेत। तर त्याच्यामुळे याच्या ज्या काही जेवढ्या सिरीज असतील त्या तुम्ही ते कम्प्लीट बघाव्यात। तसं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला, याच्याबद्दल धन्यवाद। तर मित्रांनो, तुमच्यासाठी अनअकॅडमी घेऊन आलेल्या डेली करंट अफेअर टेस्ट सिरीज म्हणजे MPSC साठी, ही जी MPSC साठी आहे म्हणजे राज्यसेवा आयोग संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त आहे। याचा डेली टाइम आहे तो आहे Monday to Friday 7:30 PM। कुठे? तर अनअकॅडमी ॲपवर। यासाठी तुम्हाला अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे। डेली करंट अफेअर टेस्ट सिरीज आहे MPSC साठी। अभ्यासाबरोबर या ठिकाणी तुमचं काय काय होणार आहे, प्रश्न सोडवणे तितकेच महत्त्वाचे असते। त्यामुळे या ठिकाणी काय, तुम्ही लगेच टेस्ट सोडवायची आहे दररोज Monday to Friday 7:30 PM। या ठिकाणी जर तुम्हाला कुठलाही कोर्स किंवा ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला घ्यायची असेल, तर या ठिकाणी तुम्हाला जो पदम लाईव्ह नावाचा कोर्स हे दिसतो आहे कोड, हा कोड तुम्ही वापरू शकता। हा कोड वापरला की 10% तुम्हाला काय इतरही आणि या कोर्समध्ये सुद्धा काय किंवा टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा काय तुम्हाला डिस्काउंट मिळेल, की जी अतिशय चांगली टेस्ट सिरीज आहे। तर मित्रांनो, हा कोड तुम्ही वापरा, काही शंका असतील तर मला नक्की कमेंट करा। थँक्यू। म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला काय हा कोड वापरायचा आहे कुठलं जरी असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे, तुमचं गोल सेट करायचं आहे, आणि तुमचा जो इन्व्हाइट कोड आहे हा उदाहरणार्थ काय पदम लाईव्ह हा कोड आहे, आणि नंतर काय तुमचं लर्निंग या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे। याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला काय दिली आहे।